आता पाहूया छत्तीस जिल्हे 50 बातम्या. साताऱ्यामधल्या राजपात मार्गावर मानाच्या मंडईचा राजा गणपतीची भव्य मिरवणूक, पारंपरिक ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाची मिरवणूक. नाशिकच्या सरदार चौक मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन, ढोल ताशाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात बाप्पांचं आगमन. लालबागच्या राजाची पहिली झलक समोर, मुंबईमध्ये गणेश भक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण. अंबालींकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण, 16 कोटी रुपयांचा मुकुट, पाचू आणि निना रत्नांचा 6 कोटी घेर. मुंबईतल्या 7 रस्त्याच्या बाळगोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन, फटाक्यांची आतषबाजी करत उत्साहाच्या वातावरणात गणरायाचं स्वागत. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये गर्दी, गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लखपत. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांची मोठी गर्दी, गणपतीच्या स्वागतासाठी लाखो चाकरमानी कोकणात. गणेशोत्सव येताच 6 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, DCP संदीप गिल यांची पुण्याचे ग्रामीण अधीक्षक म्हणून नेमणूक, तर पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांची मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक. गणेशोत्सवानिमित्त नागपूर पोलीस प्रशासन सज्ज, शहरामध्ये 1400 मंडळांची स्थापना, 6000 पोलिसांचा बंदोबस्त राहणार. कराडमध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक, डॉल्बी बंदीचा निर्णय घेण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर यांचं आवाहन. पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी 10 दिवस जादा बसेसचं नियोजन, तर 10 दिवस PMPची बस सेवा ही रात्रभर सुरू राहणार. गणेशोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त बस सेवा 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये रात्रीच्या वेळेला अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय. गणेशोत्सवादरम्यान दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ, दोन्ही मार्गिकांवर 20 फेऱ्या वाढवल्या. गणेशोत्सवाच्या निमित्तानं रेल्वे तिकिटांचा काळा बाजार, आरक्षित तिकिटांची दुप्पट ते तिप्पट दरानं विक्री, कोकणवासियांची दलालांकडून फसवणूक. आमदार प्रकाश सुर्वेंच्या वतीनं वाघा ठाणेमधून कोकणसाठी मोफत बस सोडण्यात आली, गणेशोत्सवाच्या निमित्तानं 2000 जणांना कोकणामध्ये जाण्यासाठी हिरवा झेंडा. गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईतून कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मूर्ती पटेलांकडून 80 बसेसची सोय, पटेलांना जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, अमित साटम यांचं देवाकडे साकडं. पेण तालुक्यामध्ये यावर्षी 34 लाख गणेश मूर्तींची निर्मिती, पेणमधून अमेरिका, कॅनडा, थायलंड, इंडोनेशिया, दुबईला 1.25 लाख मूर्ती रवाना. यंदा बाप्पासाठी उकडीच्या मोदकांसह विविध मोदकांची पसंती, मोदकांमध्ये विविध प्रकार आणि फ्लेवर्स उपलब्ध. बाप्पाच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी, 60 ते 70 रुपये मिळणाऱ्या झेंडूसाठी तब्बल 320 रुपये मोजावे लागतात. मुंबईतल्या फुल बाजार महागला, शेवंती, अष्टर, मोगरा, चाफा, जास्वंद या फुलांच्या किमतीही दुपटीनं वाढ, गणेशोत्सवाच्या निमित्तानं फुलं खरेदीसाठी भाविकांची लखपत.